विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांचं आता मिशन मुंबई. मुंबईसाठी अमित शहा यांचे विशेष प्लॅनिंग सुरू आहे. शहा मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार आहे. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईच्या दौऱ्यावर. भाजप त्यानंतर आता अलर्ट वर आली आहे. अमित शहांचं मिशन मुंबई. मुंबईतील मतदारसंघासाठी अमित शहांनी विशेष प्लॅनिंग आखले. अमित शहा मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघाचा स्वतः आढावा घेणार आहेत. अमित शहा मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप अलर्ट मोडवर. पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. 3 दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यंदा काहींची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत दिले आहेत. अमित शहांनी नागपुरात एकूणचा आढावा घेतलेला आहे. अमित शहा आढावा बैठकीत काय म्हणाले? एकेकाळी माझं तिकीट कापलं गेलं होतं, आज नाईला जाणं मला तिकीटं कापावी लागताय. नागपूरच्या भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांनी अनुभव सांगितला. आमच्यापैकी कुणाचं तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही. बैठकीत शहांनी नेत्यांकडून वदवून घेतलं. अमित शहांनी आढावा बैठकीमध्ये कुशाभाऊंचं उदाहरण दिलं. नाराज झालात तरी तुमची मनधरणी करायला कुणी घरी येणार नाही. वयाच्या 35 मध्ये असताना पक्षानं माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं, अमित शहांनी सांगितलं. माझं तिकीट कापलं, मी दुःखी असल्याचं कुशाभाऊ ठाकरेंना सांगितलं होतं. कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आल्यावर त्यांच्यासोबत बोललो होतो. तू प्रचार करू नको, कारण दुःखी मनानं कुणी काम करू शकत नाही, असं कुशाभाऊंनी आपल्याला सांगितल्याचं अमित शहा म्हणाले. तुझ्याकडे कुणी येणार नाही हे देखील बघ, कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं तो कार्यकर्ताच नाही, असं कुशाभाऊ मानायचे, अमित शहांनी सांगितलं.